मागील सत्रात आपण शिकलो की समीकरणाच्या दोन्ही बाजूस जरी चलपदी असतील तरी एक चलपदी रेषीय समीकरणे आपण सोडवू शकतो तर मित्रांनो चला या सत्रात एक मनोरंजक उदाहरण बघूया आणि अजून चांगल्या प्रकारे या समीकरणांची उकल कशी करतात ते समजून घेऊया रघुकडे एक बारा इंचाची मेणबत्ती होती तर राणीकडे अठरा इंचाची मेणबत्ती होती त्या दोघांनी आपापली मेणबत्ती सकाळी सहा वाजता पेटवली रघुची मेणबत्ती प्रत्येक तासाला अर्धा इंच जळली तर राणीची मेणबत्ती दर तासाला दोन इंच जळली आपल्याला हे शोधायचे कि किती की किती वेळानंतर दोन्ही मेणबत्त्यांची उंची एकसारखी होईल चला या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरू करूया आपल्याला हे सांगितलं गेले की रघुची मेणबत्ती बारा इंच लांब आहे ती ताशी अर्धा इंच या वेगाने जळत आहे ज्याचा अर्थ असा आहे की एका तासात ती अर्धा इंच जळेल दोन तासात ती एक इंच जळेल तीन तासात ती दीड इंच जळेल म्हणून आपण असे म्हणू शकतो की एच तासात ती मेणबत्ती एक भागिले दोन गुणिले एच इतकी जळेल सुरुवातीला रघुच्या मेणबत्तीची लांबी बारा इंच होती तर आपण असे म्हणू शकतो की एच तासानंतर मेणबत्तीची लांबी बारा वजा एक भागिले दोन गुणिले एच इंच इतकी होईल हीच पद्धत राणीच्या मेणबत्तीसाठीही वापरूया आपल्याला सांगितले की सुरुवातीला राणीच्या मेणबत्तीची लांबी अठरा इंच होती इथे दर ताशी दोन इंच या वेगाने जळत आहे तर आपण असे म्हणू शकतो की एच तासात राणीची मेणबत्ती दोन गुणिले एच इंच जळेल कारण राणीच्या मेणबत्तीची सुरुवातीची लांबी अठरा इंच आहे म्हणून एच तासांनंतर राणीच्या मेणबत्तीची लांबी अठरा वजा दोन गुणिले एच इंच होईल आता आपल्याकडे एच तासानंतरची रघु आणि राणी दोघांच्या मेणबत्त्यांची लांबीची राशी आहे आता आम्हाला ची किंमत शोधायची आहे आणि त्यासाठी दोघांच्या मेणबत्त्यांची लांबी सारखी असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की दोन्ही राशींची किंमत सारखी असेल तर हे आपले एच चलातील रेषीय समीकरण आहे पण पुन्हा समीकरणाच्या दोन्ही बाजूस चल आहे चला आता आपण चल च्या बरोबर असणाऱ्या पदांना समीकरणाच्या डावीकडे घेऊया आणि सर्व अचलांना समीकरणाच्या उजवीकडे घेऊया तर जेव्हा आपण ऋण दोन ची जागा बदलून त्याला डावीकडे नेतो तेव्हा तो धन दोन एच होतो आता आपण बाराला समीकरणाच्या उजवीकडे पाठवूया तर धन बारा उजवीकडे जात असल्यामुळे ऋण बारा होईल आता या पदांना कमी केल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळेल कारण तीन भागिले दोन एचने गुणले असल्याने आता प्रत्येकातून दोनाला घालवण्यासाठी आपल्याला समीकरणाच्या दोन्ही पक्षांना दोनाने गुणावे लागेल आता आपण चल च्या बरोबर असलेल्या तीनाला घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही पक्षांना तीनने भागूया तर आपल्याला एच ची किंमत मिळाली आहे जी आहे चार याचा अर्थ असा आहे की चार तासांनी दोन्ही मेणबत्त्यांची लांबी सारखी होईल मेणबत्त्या सहा वाजता पेटवल्या गेल्या होत्या म्हणून त्या दोन्ही दहा वाजता सारख्या लांबीच्या होतील या सत्रात आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूस चलपद असलेले एकचलपदी रेषीय समीकरणाचे एक मनोरंजक उदाहरण बघितले पुढील सत्रात आपण या संकल्पनेशी संबंधित काही गैरसमजुतींवर नजर टाकूया